नवी मुंबई की ताजा और तेज खबरों के लिए तेज नवी मुंबई चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन को दबाइए। पूजा बाळूकसबे युवतीला न्याय मिळावा याकरिता सोमवारी मुलीच्या आई वडिलांनी महानगरपालिका प्रशासनाविरुद्ध न्यायदो आंदोलन केले। हे आंदोलन वाशी येथील शिवाजी चौक येथे करण्यात आले। तर आंदोलनाला मयत पूजा बाळूकसबे या युवतीच्या कुटुंबातील सर्व नातेवाईकांनी आपली उपस्थिती दर्शवली। मयत पूजा बाळूकसबे या युवतीच्या मृत्यूची चौकशी करावी, बेजबाबदार आरोग्य वैद्यकीय कर्मचारी वर्गावर कारवाई करण्यात यावी। वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालय हे कोविड मुक्त करून सर्वसामान्य नागरिकांना त्वरित चालू करावे व पूजा कसबे युवतीच्या उद्ध्वस्त कुटुंबियांचे प्रशासनाद्वारे पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी यावेळी मयत पूजा कसबे हिच्या वडिलांनी केली आहे। माझा असा आहे की माझी मुलगी आजारी होती आणि तिचं स्टेटमेंट चालू होतं। एक दिवशी दवाखान्यात मी घेऊन गेलो, दवाखान्यात घेऊन गेलो डी वाय पाटीलमध्ये। डी वाय पाटीलमधून तिला पाठवलं टेस्ट करण्यासाठी मीनाताई टाकरीमध्ये। मीनाताई टाकरीमधून तिला डायरेक्ट वाशीच्या दवाखान्यात ॲम्ब्युलन्समध्ये आणण्यात आली आणि ॲम्ब्युलन्समध्ये टाकल्याच्या नंतर तिला मी इथं आलो दवाखान्यात। तर बोलले इथं करोनाचं हॉस्पिटल आहे, ते बोलले नाही तुमच्या मुलीला दम्याचा श्वास आहे, मी तिला इथं आम्ही ऑक्सिजनची व्यवस्था करूया। ॲडमिट केलं तिला, 2-3 दिवस ॲडमिट केलं। तिसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं तुमची पोरगी निगेटिव्ह आहे, हे करोनाचं हॉस्पिटल आहे, तुम्ही दुसरीकडे बेडची व्यवस्था करा। मी म्हटलं आता बेडची व्यवस्था करण्यासाठी चौकशी करतो, डीवायमध्ये रिटर्न गेलो, बेडची व्यवस्था झाली नाही। आणि त्याच हॉस्पिटलमध्ये रिक्वेस्ट केली, डॉक्टर शेख होते, त्यांना रिक्वेस्ट केली, म्हटलं शेखच होते खाली बसलेले। तर त्यांना सांगितलं साहेब, बोललं माझा असा असा प्रॉब्लेम आहे, बेडची काही व्यवस्था झाली नाही, मुलीला इथं स्टेटमेंट करा। त्यांनी सांगितलं की नाही तुम्ही दुसरीकडे बेडची व्यवस्था केलीच पाहिजे अर्जंटली। तर मी का बेडची व्यवस्था करण्यासाठी गेलो, दिवसभर फिरलो आणि त्यांनी रात्रीच्या वेळेस त्या मुलीला दुसऱ्या माळ्यावरती टाकले। तिला ऑक्सिजन दिलं नाही, पाणी दिलं नाही, कुठल्याच गोष्टीची व्यवस्था नव्हती तिला। रात्रीची बेरात्र पोरगी कंटिन्यू फोन करत राहायची मोबाईलवरून की पप्पा मला पाणी तरी पाठवून द्या। डॉक्टरांकडे गेलो, डॉक्टर साहेब म्हटलं पाण्याची व्यवस्था करा, ते खाली जे होते खालचे बसलेले मेन अधिकारी त्यांना भेटलो मी। म्हटलं साहेब माझ्या मुलीचा फोन येतो सारखा की पाणी पाठवून द्या बोलते वरती दुसऱ्या माळ्यावरती, फॅन नाही। तर बोलतात माझं फक्त टेबलावरचं काम आहे, मला वार्डमध्ये काय होतं ते मला माहिती नाही। 2 दिवस त्यांनी तिथं ठेवून परत त्या पुरीला ॲम्ब्युलन्समध्ये टाकून शिवडी इथं नेत होते। माझ्या मुलीने फोन केला, पप्पा मला गाडीमध्ये टाकून कुठंतरी न्याय लागलेत। म्हटलं बाळा थांब तिथंच मी पोचतो। मी तिथं पोचलो दवाखान्यात, डॉक्टरांना विचारलं कुठं घेऊन चालले, तर बोलतं याला टी व्हीच्या हॉस्पिटलमध्ये नेतो आहे आम्ही। तर बोललं टी व्हीच्या हॉस्पिटलमध्ये, हां। तर म्हटलं 1 दिवस थांबा साहेब, बोललं आजच्या दिवस थांबवा, मी उद्याच्याला बंदोबस्त करतो बेडचा, तुम्ही काय कुठं हलवू नका पोरगी। त्या दिवशी थांबवलं, त्यांनी पोरीची अवस्था बेकार करून टाकली, तशा अशा जागेत टाकली तिला की तिथं कुठलीच अवस्था नव्हती तिला। दुसऱ्या दिवशी त्या पोरीला शिवडी इथं नेण्यात आलं, त्यांचे एक डॉक्टर आले संग ॲम्ब्युलन्समध्ये, आम्ही दोघं होतो। आणि तिथं नेल्याच्या नंतर शिवडीच्या डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं इथं मुलीला का आणलं, तर बोललं असं असं आजारी आहे आणि हिला टी बी आहे म्हणून सांगतात हे डॉक्टर। तर हे डॉक्टर त्या डॉक्टरांना भडकले महानगरपालिकेच्या शिवडीचे डॉक्टर की तुम्ही का आणली इथं, हिला ऑक्सिजनची गरज आहे, हिला दुसरा आजार आहे, हिला टी बीचा आजार नाही, असं तिथं सांगितल्याच्या नंतर आम्ही तिथून त्या डॉक्टरांना बोललो आता काय करायचं। तर ते बोलले इथं ताबडतोब म्हणले तुम्ही दिवस वाया घालवले, 3-4 दिवस वाया घालवलेले आहेत, हिला ताबडतोब ऑक्सिजनची गरज आहे, हिला केमला किंवा जे जेला घेऊन जावा। तेवढ्या टायमात मी मल्लिकार्जुन पुजारींना फोन केला, मला काही सुचलं नाही,
म्हटलं साहेब माझ्या मुलीला बेडची अवस्था झालीच पाहिजे, म्हटलं माझी मुलगी एकदम बेकार कंडिशन झालेली आहे. तर त्या साहेबांनी, पुजारी साहेबांनी मला बेडची अवस्था तेवढ्या रात्रीची डीवाय पाटीलमध्ये केली आणि मला सांगितलं, बाळू काही काळजी करू नको, तू ताबडतोब डीवाय पाटीलमध्ये मुलीला घेऊन ये, मी तिथं तुझी बेडची व्यवस्था केलेली आहे. त्या साहेबांनी बेडची व्यवस्था केल्याच्यानंतर ॲम्ब्युलन्स आणली आणि डीवाय पाटीलमध्ये मुलीला नेलं, ॲडमिट केलं. 2-3 दिवस राहिली ते आणि आय सी यूमध्येच तिचं निदान झालेलं आहे. तर हे माझं म्हणणं असं आहे की हे डॉक्टर जे आहेत खाली बसलेले अधिकारी महानगरपालिकेचे, ते शेख साहेब आहेत, त्यांनी थोडी तरी काळजी घेतली पाहिजे होती. त्यांनी त्या रात्री जर माझ्या मुलीला पाण्याची व्यवस्था केली असती तर माझ्या मनामध्ये राहिलं असतं की माझ्या मुलीला मी पाणी तरी पाजलेलं आहे. ही खालून गेटवरून वॉचमॅनच्या हातात डबा दिलेला मुलीपर्यंत 4-4 दिवस ते डबा तसंच राहिलेला आहे. त्या मुलीला कुठलीच व्यवस्था दिलेली नाही त्यांनी. ते असं झालं नाही पाहिजे. मला काय, डॉक्टर झाले, कर्मचारी झाले, देव मानतो आपण, आणि त्यांनी असं केलं नाही पाहिजे गरिबासोबत तरी. तर सदर आंदोलनाला फकीरा पॅन्थरद्वारे जाहीर समर्थन देण्यात आले. त्यांनी विविध स्तरांवरील लोकांना मदतीचे आवाहन केले होते, तरी देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले, असे फकीरा पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट गुरु सूर्यवंशी यांनी खंत देखील व्यक्त केली आहे. व मयत पूजा कसबे हिला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी त्या मुलीच्या नातलगांना केले आहे. एकंदरीत जर आता आपण त्यांच्या आई वडिलांचं म्हणणं ऐकलं असेल तर आपल्या काही गोष्टी लक्षात येतात की महानगरपालिकेच्या कर्मचारी अधिकारी यांच्या मार्फत काहीशा प्रमाणात त्या ठिकाणी निष्काळजीपणा झालेला आहे आणि त्या निष्काळजीपणाचा परिणाम असा झालेला आहे की त्या मुलीला आपण आज गमावलेला आहे. जी माहिती समोर येते त्या माहितीनुसार असं लक्षात येतं की त्या मुलीला करोना नव्हता आणि करोना नसताना देखील त्या ठिकाणी करोना वॉर्डमध्ये तिच्यावर ट्रीटमेंट चालू होती. स्वतः डॉक्टर सांगतात की करोना रिपोर्ट निगेटिव्ह आहे. तर मग 3-4 दिवस त्या ठिकाणी करोना वॉर्डमध्ये त्या मुलीवर कोणती प्रक्रिया किंवा कुठलं ट्रीटमेंट चालू होतं हा एक क्वेश्चन मार्क आहे. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की त्या मुलीला TV आहे आणि ज्यावेळेस तिला शिवडीच्या TV हॉस्पिटलमध्ये ट्रान्सफर करण्यात आलं तर तिथल्या कन्सर्न डॉक्टरने असं सांगितलं की मुलीला TV नाही आहे, तिला श्वसनाचा त्रास आहे. म्हणजे एकंदरीत महानगरपालिकेच्या डॉक्टरांच्या मार्फत जी माहिती देण्यात आली, सर्वप्रथम करोना आहे, करोना नव्हता, नंतर सांगण्यात आलं TV आहे, TV नव्हता, म्हणजे हे कुठेतरी निष्काळजीपणाचं हे आहे. शिवाय ICMR जे गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्सनुसार जर एखादा व्यक्ती करोना पॉझिटिव्ह येतो तर त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्याचं त्या ठिकाणी टेस्टिंग झाली पाहिजे, त्यांना करोना आहे किंवा नाही याचं निदान झालं पाहिजे. परंतु आजपर्यंत देखील कसबे कुटुंबाच्या घरातील एकाही व्यक्तीचं करोना टेस्टिंग झालेली नाही आहे आणि यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गोरगरीब जी जनता आहे, नवी मुंबई महानगरपालिकेची झोपडपट्टीमध्ये राहणारी जी जनता आहे, या जनतेकरिता नवी मुंबई महानगरपालिकेचं सेक्टर 10 जे दवाखाना आहे, जो हॉस्पिटल आहे, हा खूप मोठा आधार आहे. परंतु ते आज कोविड सेंटर असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दवाखान्यासाठी दुग्णालयासाठी इतरस्थ भटकावं लागत आहे. प्रायव्हेटचा जो खर्च असतो तो खर्च गोरगरिबांना परवडू शकत नाही. तर अशा स्थितीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने सेक्टर 10 जे हॉस्पिटल आहे ते हॉस्पिटल करोनामुक्त करून सर्वसामान्य नागरिकांसाठी खुलं करावं. त्याचबरोबर पूजा कसबेची जी मृत्यू झालेला आहे त्या मृत्यूचे कारण मीमांसा झाली पाहिजे, त्याच्या मृत्यूचं कारण शोधलं पाहिजे आणि यामध्ये जर कोणी दोषी असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात आली पाहिजे अशा पद्धतीची कसबे कुटुंबियांची मागणी आहे आणि त्या मागणीला आम्ही पाठिंबा देतो. त्याचबरोबर कसबे कुटुंबी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये, लॉकडाऊनच्या प्रक्रियेमध्ये आणि प्रशासनाच्या माध्यमातून भेटलेल्या ट्रीटमेंटमुळे त्यांच्या घरातले एक व्यक्तीचा जीव देखील त्या ठिकाणी गेलेला आहे. तर या सर्व एकंदरीत घटनांचा विचार केल्यानंतर कसबे कुटुंबियांना न्याय भेटला पाहिजे, त्यांच्या कुटुंबाचं पुनर्वसन झालं पाहिजे अशा मागण्या घेऊन आज या ठिकाणी ते एक प्रकारचं आंदोलन इथल्या शासनाला जागवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु दुःखद गोष्ट ही आहे की आतापर्यंत देखील यांच्या मागण्याची दखल घेण्याकरिता किंवा यांना न्याय देण्याकरिता इथल्या प्रस्थापित व्यवस्थेमधला कुठलाही व्यक्ती, कुठलाही राजकीय नेता, कुठलाही अधिकारी या ठिकाणी येऊन अजून भेट दिलेली नाही आहे किंवा त्यांचं म्हणणं काय आहे हे ऐकून घेण्याची देखील तकलीफ त्या ठिकाणी ते लोक घेत नाही आहेत. सुशांत सिंगचं मॅटर असेल, त्या मॅटरमध्ये मीडिया असेल किंवा राजकीय लोक असतील, ज्या पद्धतीने इंटरेस्ट दाखवतात त्याच पद्धतीने जेव्हा एका गरिबाचा व्यक्ती, गरिबाच्या कुटुंबातला एक व्यक्ती मयत होतो त्यावेळेस संपूर्णपणे व्यवस्था झोपलेली असते, सर्व राजकीय लोक, सर्व प्रशासकीय लोक, सर्व झोपलेले असतात. हा जो दुजाभाव आहे या दुजाभावाचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि कसबे कुटुंबियांना न्याय भेटला पाहिजे अशा पद्धतीचा विनंती मी आपल्या माध्यमातून करतो. कॅमेरामॅन प्रणित कापसेसह कविता लोखंडे, तेज नवी मुंबई.